राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन होत आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वीज वितरण प्रणाली संबंधी सर्वसाधारण आढावा सभा खांदा कॉलनी येथे झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ कंपनीचे संचालक विश्वास पाठक आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस संचालक अरविंद भाडीकर, मुख्य अभियंता सुनील काकडे तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश बालदी यांनी प्रत्येक आदिवासी वाडी पाड्यांमध्ये लवकरात लवकर वीज पोहोचली पाहिजे अशी आग्रही मागणी करत वन विभागाच्या परवानग्या तसेच इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. यावेळी महावितरण कंपनीतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, नवीन पुनरुत्थान वितरण क्षेत्र योजना, शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध करणे यासारखी महत्वाची कामे चालू आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढणाऱ्या मागणीनुसार वीज प्रणालीचे क्षमतावर्धन, वीज पारेषणचे जाळे बळकटीकरण आणि वीज वितरण प्रणाली अधिक सुदृढ करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याकरिता आढावा बैठक पार पाडली. यावेळी चालू आणि भविष्यातील प्रस्तावित योजना, विद्युत पुरवठा स्थितीबद्दलही आढावा तसेच चर्चा करण्यात आली.